खरी टाका लगी तो धूप लावली आता ही तिथे उभा मायगावचे सरपंच लक्ष देत नाही सात वर्ष पडझड झाली. मला तर माहिती नाही कुठे पडझड झाली बा. आता कसं घर पडलं, जर घराचे घर जर थोडेसे कवलावरचे असले ते पाणी एवढ्या पाण्याने तर पडणारच आहे. हां एवढं तुटलं तर कुठे नाही कुठे हानी तर होणारच आहे ना. तर आपण आता जर आम्ही बी डी ओ सरांना सांगून जर ते म्हणते की आम्ही बा एका गावासाठी यादी देऊ शकत नाही, घरकुल देऊ शकत नाही, ते भिंती पडलेल्या आहे कालच्या पाण्यामुळे आणि भरपूर काही नुकसान झालेलं आहे. आम्ही रात्रीवर झोपलो बी नाही आहे, काहीच नाही आहे. आम्हाला आमचा त्रास आम्हालाही माहीत, पण आमच्या गावातील सरपंच हे काही लक्ष देऊन नाही राहिले. सात वर्षाचा जमाना झालेला आहे, या विषयावर कोणी रिस्क घेऊन नाही राहिली. आता त्यांचे पदबी संपत आले, ते काही आता रिस्क घेत नाही आहे. याबद्दल तुम्ही काहीतरी आम्हाला मदत करावी, हे आमची नम्र विनंती आहे बा.